सूर्यफुलाचा सर्वप्रथम उदय हा अमेरिकेमध्ये झाला असे मानण्यात येते. अमेरिकेतील मेक्सिको आणि दक्षिण संघराज्य या भागात सूर्यफुलाची सर्वप्रथम फक्त वादन घेण्यात आले. इसवी सन पूर्व 2100 मध्ये मेक्सिकोमध्ये सूर्यफूल आढळून आले होते. 16व्या शतकामध्ये सर्वप्रथम सूर्यफूल या जातीचे रोपटे अमेरिकेतून युरोप खंडात अन्वेषण करण्यात आले आणि पुढे युरोपातून सूर्यफुलाचे रोपटे हे रशियाकडे मार्गस्थ झाले. मग पुन्हा 20व्या शतकाच्या मध्यात रशियातून पुन्हा उत्तर अमेरिकेमध्ये बियाणे उत्पादनासाठी सूर्यफुलाचे उत्पादन व्यावसायिक पद्धतीने करण्यासाठी सुरुवात झाली. पण असे मानण्यात आले आहे की सूर्यफूल हे 3000 ते 5000 वर्षांपूर्वी सुद्धा स्थानिक अमेरिकन लोकांकडून उघडले जायचे. सूर्यफुलाच्या बिया खाण्यायोग्य असल्यामुळे त्यांचा खाद्यपदार्थांमध्ये बऱ्याच प्रमाणात वापर केला जायचा. वर्तुळाकार असलेले सूर्यफूल मध्यभागी असलेल्या कॅलिक्सच्या संख्येमुळे खूप मोठे दिसते. सूर्यफुलाची लागवड ही उष्ण प्रदेशात आणि तसेच काही उष्ण कटिबंध असलेल्या प्रदेशातही केली जाते. सूर्यफूल या रोपाची उंची जवळजवळ 300 सेंटीमीटर पर्यंत असते. सूर्यफुलाच्या पाकळ्या ह्या नारिंगी आणि पिवळ्या रंगाच्या असून त्या बाहेरच्या दिशेला निमुळत्या स्वरूपात वाढलेले असतात. पाकळ्यांच्या अगदी मधोमध पिवळसर तपकिरी रंगाचे वर्तुळ असते. सूर्यफुलाची वाढ होत असताना ते सूर्याच्या दिशेला आकर्षित होत असते. जेव्हा हे फूल मोहरते तेव्हा ते सूर्याच्या दिशेकडे आकर्षित होण्याचे थांबते. संपूर्ण दिवसभरात सूर्याच्या हालचालीनुसार किंवा सूर्याच्या आकाशातील जागेनुसार सूर्यफुलाचे मुख हे वळत असते. अशा प्रक्रियेला हेलिएप्ट्रोपिस्म असे इंग्रजीमध्ये म्हटले जाते. सूर्यफुलाचे देठ हे थोडेफार खडबडीत आणि केसाळ असून ते वरच्या दिशेला बऱ्याच भागात विभागलेले असते. सूर्यफुलाच्या पाकळ्यांच्या अगदी खालच्या बाजूला लागूनच असलेली पाने ही कात्रीसारखी असून सहसा चिकट असतात. त्याच्याही खालची पाने ही हिरव्या रंगाची असून बदामाच्या आकाराची असतात. सूर्यफुलाच्या मध्यभागी गोलाकार चकती असते. ती असंख्य सूक्ष्म फुलांनी भरलेली असते. त्यातील पुष्पक हे चक्राकार पद्धतीने तयार झालेले असते. सूर्यफुलाची वाढ ही त्या प्रजातींवर आणि ऋतूंवर अवलंबून असते. बहुधा उन्हाळा आणि पावसाळ्यात प्रारंभ या दरम्यान सूर्यफुलाची वाढ होत असते. सूर्यफुलाची वाढ होण्यासाठी जसे वरीलप्रमाणे नैसर्गिक घटक अवलंबून असतात तसेच कृत्रिम घटकांचाही वापर केला जातो. म्हणजेच अमोनियम नायट्रेट या लागवडीचा उपयोग केला जातो. सूर्यफूल हे इतर उपयोगी कीटकांना आकर्षित करते. सूर्यफुलाचा आणि सूर्यफुलांच्या पानांचा त्यांच्या बियांचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. सूर्यफुलाचा वापर मानवाप्रमाणेच दुभती जनावरे कोंबड्या यांच्यासाठी सुद्धा खाद्यपदार्थ म्हणून होतो. सूर्यफुलाच्या बियामध्ये बरीच उपयुक्त पोषक तत्वे असतात. त्यामध्ये फेनोलिक आम्ल फ्लावोनाइड जीवनसत्व अ ब क आणि मोठ्या प्रमाणात मिएसिन असते. तसेच सूर्यफूल हे पेशी नुकसान होऊ नये म्हणून अँटीऑक्सिडंट म्हणूनही काम करते. फायटोकेमिकल्स बरोबर कॅल्शियम पोटॅशियम आणि लोहाचे प्रमाण ही सूर्यफुलामध्ये असते. छातीतील जळजळ उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांवरील सूर्यफूल गुणकारी असते. तसेच शरीरावरील जखमा भरून येण्यासाठी देखील सूर्यफुलाचा वापर केला जातो. धन्यवाद.